चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील। व्हिडिओ आवडला तर लाईक करा। तसेच याच्या आधीचे व्हिडिओ सायन्स मॅथ्स 6 स्टँडर्डचे पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन करा, तिथे सगळ्या लिंक आहेत। लिंकवरती क्लिक केल्यावरती तुम्हाला ते व्हिडिओ येतील। पहा, डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन करण्यासाठी हा जो नावाच्या साईडचा त्रिकोण आहे तो क्लिक केल्यावरती तुम्हाला खाली सगळे हे लिंक आली, लिंकवरती क्लिक केल्यावरती तुम्हाला ते व्हिडिओ दिसतील। पहा, आता आपण स्टँडर्ड 6 बार ग्राफ हा लेसन बघतोय। बघा, मी तुमचं बुक इथे ओपन केलेलं आहे। इथे तुम्हाला एक पिक्चर दिसतंय का? हे बघा, पिक्चर आहे इथे। ऑब्झर्व द फॉलोइंग अलॉंग साइड, म्हणजे इथे बघा एक पिक्चर आहे, इंडिया आणि श्रीलंका यांची क्रिकेट मॅचचं पिक्चर दिलेलं आहे। रन्स किती झाल्यात आणि ओव्हर्स किती झालेले आहेत त्याचं पिक्चर आहे। बघा, टू विच स्पोर्ट इज द डाटा रिलेटेड, कोणता स्पोर्ट दाखवते तुम्ही सगळे सांगू शकाल? क्रिकेट। हाऊ मेनी थिंग्स डज द पिक्चर टेल अस अबाउट, बघा काय काय ह्या पिक्चरमध्ये आपल्याला काय काय कळतंय की इंडियाचे रन्स किती, ओव्हर्स किती, श्रीलंकेचे रन्स किती, ओव्हर्स किती। आपण 5th स्टँडर्ड मध्ये पिक्टोग्राफ बघितलेला होता, माहिती आहे का? आठवतोय तुम्हाला पिक्टोग्राम्स पिक्चर? असं बघा, हे पुढचं पिक्चर बघा, तुम्ही इथे तुम्हाला दाखवते मी। पहा, हे बघा, इथे व्हेइकल्सचं पिक्चर तुम्हाला इथे दिलेलं आहे। पहा, इथे पण तुम्हाला बायसिकल, मोटरसायकल, ऑटो रिक्षा आणि बुलक कार्ट किती आहेत व्हेइकल, त्याचे इथे तुम्हाला नंबर द्यायचे आहेत। हा, आता बघा, ह्या सगळ्या हे प्रोसेस ही खूप लेंदी होते आणि हे दाखवण्यासाठी म्हणून आपल्याला इथे ग्राफ पेपरचा यूज करायचा आहे। बघा, आज तुम्हाला मी ग्राफ पेपरचा यूज कसा करायचा आहे ते सांगणार आहे। त्याच्या आधी आपण ग्राफ पेपर विषयी थोडक्यात समजून घेऊया। बघा, हा प्रॅक्टिस सेट सोडवायचाच आहे आपल्याला। त्याच्या आधी ग्राफ पेपर बघा। ग्राफ पेपरवरती हा अशी एक जी लाईन काढली जाते त्याला म्हणतात वाय ऍक्सिस। बघा, स्केल वाय ऍक्सिस, आणि इकडे खाली जी अशी लाईन काढली जाते त्याला म्हणायचं एक्स ऍक्सिस। एक्स ऍक्सिस वरती ज्याच्याबद्दल माहिती सांगणार आहोत जे आहेत त्याची नावं लिहिलेली आहेत बघा इथे, आणि इथे त्याची टेम्परेचर दिलेलं आहे, म्हणजे आपण काय काउंट करणार आहोत ते आहे। मग इथे वाय ऍक्सिस वरती एक स्केल दिली जाते तुम्हाला। तुम्हाला झालेलं आहे, मी परत रिव्हिजन आहे की आता 0.5, मग 5 सगळ्यात म्हणजे 5 डिफरन्स आहे, मग 10 असेल तर 10 डिफरन्स, आणि इथं लिहिलं जातं 1 युनिट इज इक्वल टू 5 डिग्री सेल्सियस। पहा, आता आपण क्वेश्चन काय आहे बघूया। प्रॅक्टिस सेट 18 मधला फर्स्ट क्वेश्चन, व्हॉट डाटा इज शोन ऑन द व्हर्टिकल अँड द हॉरिझॉन्टल लाईन, म्हणजे व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल लाईन वरती कोणता डाटा दिलेला आहे ते तुम्हाला सांगायचं आहे। बघा, सांगू शकता तुम्ही व्हर्टिकल लाईन कोणती आहे, ही काय डाटा आहे त्याच्यावरती, तर टेम्परेचर दिलेलं आहे। व्हर्टिकल लाईन वरती काय सांगितलेलं आहे तर टेम्परेचर, आणि हॉरिझॉन्टल लाईन वरती काय सांगितलेलं आहे, सिटीज आर शोन ऑन द हॉरिझॉन्टल लाईन। सेकंड क्वेश्चन आहे, विच सिटी हॅड हायएस्ट टेम्परेचर, बघा कोणत्या सिटीचं, चंद्रपूर, हायएस्ट टेम्परेचर दिसतंय का, 35 डिग्री सेल्सियस, म्हणून त्या सेकंडचा आन्सर येणार चंद्रपूर सिटी। थर्ड आहे, विच सिटी हॅड इक्वल मॅक्झिमम टेम्परेचर, कोणत्या दोन सिटीमध्ये इक्वल टेम्परेचर आहे, तर पंचगणी आणि माथेरान इक्वल टेम्परेचर आहे। फोर्थ आहे, विच सिटी हॅड अ मॅक्झिमम टेम्परेचर ऑफ 30 डिग्री सेल्सियस, म्हणजे कोणत्या सिटीचं टेम्परेचर 30 डिग्री आहे, बघा इथे नाशिक। फिफ्थ आहे, विच इज द डिफरन्स बिटवीन द मॅक्झिमम टेम्परेचर ऑफ व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द मॅक्झिमम टेम्परेचर ऑफ पंचगणी अँड चंद्रपूर, पंचगणीचं किती आहे 25, चंद्रपूरचं किती आहे 35, मग डिफरन्स किती झाला, तर 10 डिग्री सेल्सियस। आता बघा, नेक्स्ट तुम्हाला प्रॅक्टिस सेटमध्ये ग्राफ काढायचे आहेत, मी तुम्हाला ते काढून दाखवणार आहे। पहा पहा, आता आपण प्रॅक्टिस सेट 19 सोडवणार आहोत। प्रॅक्टिस सेट 19 मी तुम्हाला इथे बुकवरती एक दाखवते, मी पेनचा युज करते, तुम्ही कधीही पेन युज करू नका, तुम्हाला व्हिडिओमध्ये क्लिअर दिसण्यासाठी मी पेनचा युज करते, नेहमी पेन्सिलनेच काढायचं आहे। बघा, फर्स्ट क्वेश्चन आहे आपला इथे, द नेम ऑफ द हेड ऑफ सम फॅमिली इन द विलेज अँड द क्वांटिटी ऑफ ड्रिंकिंग वॉटर देअर फॅमिली कन्झ्युम इन वन डे गिवन बिलो, म्हणजे नाव दिलेलं आहे आणि त्यांच्या फॅमिलीमध्ये किती वॉटर ते यूज करतात त्याचा आपला बारग्राफ काढायचा आहे। आणि इथे स्केल दिलेली आहे त्यांनी, बघा, स्केल ऑन वाय ऍक्सिस
इज 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 लिटर वॉटर. म्हणजे त्यांनी जर दिलेला असेल क्वेश्चन मध्ये तुम्हाला स्केल तर तीच घ्यायची, नाही तर मग तुम्ही तुमच्या सोयीनुसार ऍडजस्ट करू शकता. म्हणजे आता इथे बघा आपण 10 सेंटीमीटर हे झाले 10 सेंटीमीटर, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80 इतक्या स्केल दिलेल्या आहेत. आणि खाली आपण जे नावं दिलेली आहेत त्यांची ती द्यायची. बघा नावं येताना पण तुम्ही जर दोन ह्याच्यात एक दिलं तर तेवढंच अंतर प्रत्येकामध्ये सोडायचं. मी तुम्हाला दाखवते. पहिला आहे रमेश, मी इथे रमेश लिहून घेतलेला आहे. पहा आता मी दोन लाईन सोडून इथे दुसऱ्याचं नाव लिहिणार आहे शोभा. नंतर आहे अयुब, जुली. दोन दोन सोडूनच बघा डिस्टन्स सेम ठेवायचं आहे एक्स ऍक्सिस वरती सुद्धा. आणि राहुल. आता बघा इथे या ह्याच्यामध्ये आपण हा रमेशचा इथे घेतलेला आहे. रमेशच्या घरामध्ये 30 लिटर म्हणजे बघा इतकं वॉटर लागतं इथे 30. म्हणून आपण आता काय करणार बघा इथे हा झाला रमेशचं ग्राफ, बार ग्राफ. हा बार आहे आणि ग्राफ वरती काढलेला आहे म्हणून ह्याला आपण म्हणतो बार ग्राफ. तुम्ही ह्याला शेडेड सुद्धा करू शकता, नाही केलं तरी सुद्धा चालेल. सेकंड आहे शोभा. शोभा किती पाणी वापरते तर 60 लिटर. बघा 60 कुठे आहे इथे. मग आपण काय करणार शोभाचा हा असा 60 लिटरचा आपण काढून घ्यायचा आहे आणि याला शेड करायची आहे. थर्ड आहे अयुब. अयुब किती 40 लिटर. हा बघा इथे बघा 40 लिटर इथे आणलेला आहे आणि आपण याला काढून घ्यायचं. नंतर आहे जुली 50 लिटर. बघा इथे 50 लिटर जुलीच 50 लिटर आणि हा ग्राफ कंप्लीट करायचा आहे. पुढे आहे राहुल. राहुल 55. बघा आता हा राहुलच्या इथे 50 आणि पुढे हे 5 हे म्हणजे 55 वरती गेलं तर 60. आता हे राहुलचं आपण काढू. पहा इथे आपला क्वेश्चन 1 मधला बार ग्राफ जो काढायचा होता तो काढून झालेला आहे. आता आपण सेकंड एक्झाम्पल बघूया. त्यातलं सेकंड एक्झाम्पल काय आहे द नेम ऑफ द नंबर ऑफ एनिमल अँड अ सर्टन झू गिवन बिलो यूज द डाटा टू मेक द बार ग्राफ. म्हणजे एनिमल आणि त्याचे हे दिलेले आहेत आपल्याला किती आहेत ते बघूया. आपण आधी पहिला वाय ऍक्सिस काढायचा आहे नंतर एक्स ऍक्सिस काढून घ्यायचा आहे. पहा आणि दोन्ही ह्याला आपण एरो करून घ्यायचे आहेत. इथे नाव द्यायचं ह्याला एक्स ऍक्सिस आणि हा आहे वाय ऍक्सिस. एक्स वरती आपण नावं लिहायची आहेत. पहिला आहे डियर, नंतर आहे टायगर. स्केल इथे पण दिलेली आहे आपण लिहून घेऊया. मंकी, रॅबिट आणि पिकॉक. पहा आणि इथे ऍक्सिस वाय ऍक्सिसचं हे इथलं मेजर तुम्ही लिहायला हवे नाहीतर तुमचा मार्क जाऊ शकतो. वाय ऍक्सिस मेजर ऑन वाय ऍक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू त्यांनी 4 एनिमल्स दिले. पहा म्हणजे इथे आपण 1 सेंटीमीटरचा हा 4, 2, 8, 12, 16, 20, 24, 28 बघा 4, 4 चाच डिफरन्स देत जायचा आहे 32. आता बघा डियर किती दिलेले आहे 20. कुठे आहे डियर हा बघा 20 आकडा इथे आहे हे डियर. आपण डियर काढून घेऊया. तुम्ही शेड करा करू नका. पुढे टायगर, टायगर 4 आहेत बघा. म्हणजे टायगरचं हे इथेच 4 इथून बघायचंय. बघा ही स्केल अशी इथून हे 4 टायगर म्हणून इथे आणि आपण ह्याला बायोग्राफ काढून घ्यायचा आहे. नंतर आहे मंकी. मंकी 12 बघा 12 आकडा कुठे आहे त्याच्यावरती घ्यायचा आहे. इथे असं बघायचं मंकी कुठे आला इथे म्हणून इथे आपण हा बारग्राफ काढायचा आहे. बघा 12. पुढे रॅबिट. रॅबिट किती 16.
बघा 16 वरती स्केल ठेवली मी इथे आणि रॅबिट कुठे आहे इथे 16 पिकॉक पिकॉक किती आहे बघा 8 वरती स्केल ठेवलेली आहे आणि पिकॉक इथे आपण सर्कल करू पहा अशा पद्धतीने सेकंड पॅराग्राफ पण आपला झालेला आहे शेड करून घेतलं तरी सुद्धा चालेल आणि कधीही पेन्सिलचा यूज करायचा आहे पेन मी तुम्हाला समजण्यासाठी दाखवते आहे इथे डार्क दिसण्यासाठी पहा दोन मी तुम्हाला दाखवले तशाच प्रकारे 3, 4 आणि 5 थर्ड फोर्थ आणि फिफ्थ आहे 6 मी तुम्हाला एक सोडवून दाखवते काही याच्यात अवघड नाही म्हणून मी सगळे तुम्हाला दाखवत नाही तुम्ही आता 6 बघा 6 थोडासा डिफरन्स आहे यशवंत गिव्ज डिफरंट अमाउंट ऑफ टाइम एज शोन बिलो टू डिफरंट एक्सरसाइज म्हणजे एक्सरसाइजचे नेम दिलेले आहेत आणि त्याला मिनिट किती दिलेले आहेत ते आहे तुम्ही पुस्तक उघडून बघायचा जेव्हा व्हिडिओ बघाल तेव्हा म्हणजे तुम्हाला समजायला सोपं जाईल ड्रॉ अ बायोग्राफ ऑफ शोन डिटेल्स हिज शेड्यूल युझिंग एन अप्रोप्रिएट स्केल बघा मी तुम्हाला इथे पुस्तक दाखवते इथे बघा आपल्याला यशवंतचं हे दिलेलं आहे बघू शकता मी तुम्हाला सांगते मला बघा टाइम रनिंगला टाइम दिलेला आहे 35 आपण आधी इथे लिहून घेऊया रनिंग नंतर आहे योगासना सायकलिंग नंतर आहे माउंटनिंग आणि नंतर आहे बॅडमिंटन पहा इथे 1 hour and 10 minutes, 1 hour and 1.5 hours असं दिलं आपण स्केल आपल्याला घ्यायला सांगितले मग आपण इथे काय घेणार स्केल ऑन वाय एक्सिस इज इक्वल टू 1 centimeter इज इक्वल टू 10 minutes घेऊया आपण पहा 10 minutes मग इथे मी लिहिती आहे 10 minutes, 20 minutes, 30 minutes, 40 minutes, 50 minutes, 60 minutes म्हणजे 1 hour 70, 80, 90 आणि 100 रनिंग किती मिनिट केलेलं आहे पहा 30 च्या पुढे 5 lines, 35 पहा रनिंग केलेलं आहे 35 पुढे योगासना किती मिनिट केलेलं आहे 50 minutes योगासना केलेल्या आहेत बघा इथे आपण योगासना पुढे आहे सायकलिंग 1 and 10 minutes म्हणजेच किती 1 hour and 10 minutes म्हणजे 70 minutes बघा 70 minutes केलेलं आहे सायकलिंग आणि शेवटचं आहे नाही दोन आहेत माउंटनिंगला किती 1.5 hours, 1.5 म्हणजे 90 minutes बघू शकता तुम्ही 60 आणि 1/2 30 म्हणजे बघा 90 minutes आणि शेवटचं आहे बॅडमिंटन बॅडमिंटनला 45 minutes बघा इथे 40 च्या पुढे 5 45 आणि खाली बॅडमिंटनच्या इथे आपण बघा हे झालं बॅडमिंटन सोपं आहे काहीही अवघड नाहीये फक्त इथे स्केल लिहायचं आणि हे प्रॉपर करायचंय शेडेड करायचं असेल तुम्हाला रंगवायचं असेल तर रंगवू शकता नाही रंगवलं तरी काही प्रॉब्लेम नाही एक 7th आहे राईट द नेम ऑफ 4 of your classmates बिसाइड इच नेम राईट हिज अँड हर वेट इन किलोग्रॅम एंटर द डाटा इन अ टेबल लाईक अबाव अँड मेक अ ग्राफ तुम्हालाच टेबल बनवायला सांगितलंय तुम्हालाच ग्राफ काढायला सांगितलंय सगळ्यात पहिले आपण टेबल बनवून घेऊया बघूया इथे जसं पुस्तकात दिलेत वरती टेबल तसेच तुम्हाला टेबल बनवून घ्यायचं आहे बघा क्वेश्चन 7 मध्ये मी तुम्हाला काढून दाखवते मी इथे टेबल केलेलं आहे नेम ऑफ 4 friends तुम्ही कुणाची पण नावं लिहू शकता समीर अमोल रुपाली ओम लिहिलेलं आहे मी ते आणि त्यांचे वेट लिहायचे आहेत समजा समीरचं वेट आहे 35 अमोल आहे 40 रुपाली आहे 25 आणि ओम आहे समजा 20 आपण इथे 30 घेऊया पहा आता आपण याचा बायोग्राफ काढायचा आपणच तयार करायचा आणि आपणच बायोग्राफ काढायचा आहे मी तुम्हाला काढून दाखवते पहा सगळ्यात पहिलं आपण काय करणार एक्स एक्सिस घ्यायचा आहे आणि एक वाय एक्सिस काढायचा आहे पहा तुम्ही स्केल पण तुम्हीच ठरवायचं आहे काय घ्यायचंय ते स्केल ऑन वाय एक्सिस हे महत्वाचं आहे हे लिहायलाच पाहिजे तुम्हाला 1 centimeter इज इक्वल टू आपण
5 केजी घेऊया, बघा 5 10 15 20 25 30 35 40 45 इकडे आपण जी नावं लिहिलेली आहेत ती लिहून घेऊया. आपण नाव लिहिलेलं होतं पहिले समीर, अमोल, रूपाली आणि ओम. पहा आपण समीरचं वेट किती लिहिलेलं आहे बघूया. समीर 35 लिहिलेलं आहे. आपण 35 आणि खालून समीरच्या इथे आपण एक बार ग्राफ काढणार आहोत. बार काढायचा आहे बघा. अमोलचं आपण घेतलेलं आहे 40, बघा रुपालीचं घेतलेलं आहे 25, पहा 25 च्या इथे स्केल घेतलेली आहे. खाली रुपालीचं ऍडजस्ट केलेलं आहे, बार काढून घेतलेलं आहे. आणि ओमचं घेतलेलं आहे 30 ला. परत तुम्ही स्केल डिफरन्स घेऊ शकता, तुम्ही नावं डिफरन्स घेऊ शकता, वेट डिफरन्स घेऊ शकता, आपल्या मनाने आपण घ्यायचं आहे. इथे झाला 30. पहा इथे प्रॅक्टिस सेट आपला 19 झालेला आहे. तसंच बायोग्राफ हा लेसन सुद्धा खूप छोटा आहे, तो सुद्धा झालेला आहे. व्हिडिओ आवडला चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन दाबा. तसेच तुमच्या काही क्वेश्चन असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा.